वेलकम टू माझा विद्यार्थी। आज आपण अकाउंटिंगमधले बेसिक गोल्डन रूल्स बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघितले होते। आपण क्लासिफिकेशन कोणकोणते पाहिले होते, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट, हे तीन अकाउंट पाहिले होते जे आपण क्लासिफाय केले होते। म्हणजे बिझनेसमध्ये जे जे काही वस्तू असतात त्या सगळ्या आपण ह्या तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड केल्या होत्या। बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू असतात त्याला आपण रिअल अकाउंट म्हणून त्यांना आपण क्लासिफाय केलं होतं। कोणकोणत्या वस्तू आहेत, फर्निचर, मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, पेटंट्स, गुडविल, कॅश, म्हणजे ज्या दृश्य स्वरूपात आपल्याला दिसतात, आणि काही अदृश्य असतात जसं की गुडविल, पेटंट, पण ते आपल्या ॲसेट्स असतात। ठीक आहे, म्हणजे ज्या काही ॲसेट्स किंवा गुड्स आहेत त्याला आपण रिअल अकाउंट्स म्हटलं होतं। याचा आपण सविस्तर व्हिडिओ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्समध्ये सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकलेली आहे, तो तुम्ही सविस्तरपणे बघितला तर तुम्हाला कोणकोणत्या अकाउंट्स कोणत्या हेडखाली येतात त्याची कल्पना येईल। नॉमिनल अकाउंटमध्ये सर्व एक्सपेन्सेस, बिझनेसमध्ये जे काही एक्सपेन्सेस होतात ते आणि बिझनेसमध्ये जे काही इन्कम्स होतात ते कलेक्ट केलेले असतात। आणि पर्सनल अकाउंट, जेव्हा बिझनेसमॅन ट्रान्झॅक्शन्स करतो किंवा व्यवहार करतो तेव्हा प्रत्येक व्यवहाराला दोन बाजू असतात, एक घेणारा असतो आणि एक देणारा असतो, बरोबर। म्हणजे जेव्हा एखादे परचेसेस केलेले असतात, आपण बिझनेसमॅन म्हणून जेव्हा एखादी खरेदी करतो तेव्हा आपण परचेसर असतो आणि देणारा असतो तो सेलर असतो, म्हणजे रिसिवर आणि गिवर या दोन व्यक्ती त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात। म्हणजे ते अकाउंट येतात तिथे पर्सनल अकाउंट, जेव्हा तसे ट्रान्झॅक्शन्स येतात तेव्हा हे रूल्स वापरायचे। आता हे रूल्स काय आहेत, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटचे तीन वेगवेगळे रूल्स दिले। जेव्हा ट्रान्झॅक्शन्समध्ये ॲसेट्स असतील किंवा गुड्स असतील, कॅश, फर्निचर, हे सगळे गुड्स असतील, जेव्हा ट्रान्झॅक्शन ॲसेट्स किंवा गुड्सशी रिलेटेड असेल तेव्हा रिअलचा रूल वापरायचा। रिअलचा रूल काय म्हणतो, डेबिट व्हॉट कम्स इन। इन म्हणजे कुठे, तर बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू येतात त्या वस्तूंना डेबिट म्हणायचं। काय म्हटलं मी, बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू येतात त्याला डेबिट म्हणायचं, आणि बिझनेसमधनं ज्या काही वस्तू जातात, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बिझनेसमधनं ज्या काही वस्तू जातात त्याला क्रेडिट द्यायचं। ठीक आहे, त्यानंतर नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कम येतात। म्हणजे काय असतं, तर बिझनेसमध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला जे काही एक्सपेन्सेस करावे लागतात, तुम्हाला सेल्समनची सॅलरी द्यावी लागते, तुम्हाला प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं बिल द्यावं लागतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल द्यावं लागतं, रेंट पे करावं लागतं, म्हणजे भाडं द्यावं लागतं, इन्शुरन्स पे करायला लागतो, ॲडव्हर्टिजमेंट करावे लागते, हे सगळे काय झाले, तुमचे बिझनेसमधले एक्सपेन्सेस झाले। मग जेव्हा हे एक्सपेन्सेस असतात तेव्हा त्या एक्सपेन्सेसला आपण डेबिट लिहायचं। काय रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस। आणि जेव्हा तुम्हाला काही इन्कम होतं, म्हणजे जर तुम्ही एखादी रूम किंवा एखादं प्रिमायसेस भाड्याने दिलं असेल आणि त्याचं तुम्हाला रेंट मिळत असेल तर ते तुमचं इन्कम झालं, बरोबर। तुम्ही सेल्स केले असतील तर ते तुमचं इन्कम झालं, त्याला काय येणार आहे, क्रेडिट येणार आहे। क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स। म्हणजे नॉमिनल अकाउंटमध्ये जे जे काही अकाउंट्स येतात त्या अकाउंट्सला नॉमिनलचा रूल लागतो, एक्सपेन्सेस आणि इन्कमला नॉमिनलचा रूल लागतो, ॲसेट्सला रिअलचा रूल लागतो, आणि पर्सन्सला पर्सनलचा रूल लागतो। पर्सनचा म्हणजे कोणता रूल लागतो, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर। जो रिसिवर आहे त्याला डेबिट द्यायचं, जो गिवर आहे त्याला क्रेडिट द्यायचं। आता पर्सन म्हणजे फक्त आपल्या तुमच्या आमच्यासारखी जिवंत माणसं नसतात, तर आर्टिफिशियल पर्सन्स म्हणजे कंपन्या, बँक्स, हे सगळं आर्टिफिशियल पर्सनमध्ये येतं। आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे हे नॅचरल पर्सन्स जे असतात, राम, सीता, जे आपल्यासारखी माणसं आहेत, त्या जिवंत माणसांचे जे काही बिलं द्यायची राहिलेली असतात किंवा त्यांना ॲडव्हान्स इन्कम घेतलेला असतं, त्यांनी आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हान्स, प्रीपेड, हे जे काही असतात त्याला आपण म्हणायचं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन। जेव्हा हे तीन अकाउंट्स एखाद्या ट्रान्झॅक्शन्समध्ये आलेले असतात तेव्हा आपल्याला पर्सनल अकाउंटचा रूल वापरायचा असतो। आता हे जे तीन अकाउंटचे जे रूल मी सांगितले, डेबिट रिअल अकाउंटचा आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, नॉमिनलचा आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, आणि पर्सनलचा आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर। आता ह्या अकाउंट्सचा आपण जर्नल एंट्रीजमध्ये उपयोग कसा करायचा ते बघूया। जेव्हा तुम्ही जर्नल एंट्रीज करायला घेता तेव्हा एक लक्षात ठेवायचं की तुम्ही बिझनेसमन आहात आणि तुमच्या बिझनेसच्या संदर्भात हे सगळे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेले आहेत असं अज्युम करायचं, आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन्स हे जर्नल एंट्रीज करायला घ्यायची।
फॉर एक्झाम्पल आता इथे त्यांनी दिलंय कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश रुपीज 1 लॅक. जेव्हा जर्नल एंट्रीज आपण करतो तेव्हा 3 स्टेप्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. पहिल्यांदा काय करायचं आहे, तर जर्नल एंट्रीजमध्ये अकाउंट्स आधी तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागणार आहे. सुरुवात करताना जर्नल एंट्रीजची थोडी थोडी तुम्हाला 4 ते 5 वेळा हे सराव केल्यानंतर ह्याची प्रॅक्टिस होईल. सुरुवातीला काय करायचं आहे, अकाउंट्स आधी आयडेंटिफाय करायचे. यामध्ये कोणकोणते 2 अकाउंट्स आहेत, एक आहे कॅश आणि दुसरं आहे कमेन्स्ड बिझनेस. कमेन्स्ड बिझनेस म्हणजे काय, बिझनेस सुरू करताना जे काही भांडवल देतो आहे आपण त्याला म्हणायचं कॅपिटल. मग ते कॅपिटल आपण स्वतः दिलेलं आहे, पर्सनली दिलं आहे, म्हणून त्याला कॅपिटल अकाउंटला पर्सनलचा रूल लागणार. आणि कॅश हे आहे रिअल अकाउंट, ज्याला आपण टच करू शकतो, जे आपल्याला दिसतं ते रिअल अकाउंट, वस्तू आहे ती, म्हणून ते रिअल अकाउंट. आता ह्या कॅशला रिअलचा रूल वापरायचा. काय आहे आपला, आपण आत्ता बघितलं रिअलचा रूल, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता बिझनेसमध्ये कॅश आली आहे का गेली आहे, बिझनेसमध्ये डेबिट व्हॉट कम्स इन कॅश आली आहे म्हणून आपण त्याला डेबिट लेणार, कारण डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून त्याला आपण डेबिट दिलं. आणि कॅपिटल हा काय आहे, पर्सनल अकाउंट आहे, त्या माणसाने कॅपिटल दिलेलं आहे म्हणजे त्याचं पर्सनल अकाउंट आहे, बरोबर. पर्सनलचा आपला रूल काय आहे, पर्सनलचा आपला रूल आहे डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. मग यातला डेबिट नाही येणार कारण तो रिसिव्हर नाही आहे, तो काय आहे, गिव्हर आहे, म्हणून त्याला क्रेडिट द्यायचं. इथे एक लक्षात ठेवायचं आहे, जरुरी नाही की अख्खा एक रूल एका ट्रान्झॅक्शनला लागेल, यातला कुठला तरी आयदर डेबिट किंवा आयदर क्रेडिट येऊ शकतं. सगळा अख्खा रूल एकाच ट्रान्झॅक्शनला लागेल असं जरुरी नाही. मग कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट असल्यामुळे हा क्रेडिट द गिव्हर म्हटलं आहे, तो देणारा आहे, बिझनेसमन पैसे देणारा आहे म्हणून त्याला क्रेडिट दिलं. नेक्स्ट आहे परचेस्ड गुड्स फॉर कॅश 40,000. इथे काय आहे, गुड्स परचेस केले, 2 ट्रान्झॅक्शन्स 2 अकाउंट्स कोणते, तिथे कॅशचं तर आहेच आपल्याला माहिती आहे, कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे कॅश हे अकाउंट आहे इथे. आणि दुसरं अकाउंट कोणतं आहे, परचेस्ड गुड्स. जेव्हा परचेस्ड गुड्स असतं तेव्हा आपण परचेसेस अकाउंट लिहितो, गुड्सच्या बाबतीत जेव्हा परचेसेस असतात तेव्हा त्याला आपण परचेसेस अकाउंट म्हणतो. आपण परचेसेस केलेले आहेत म्हणजे आपण एक्सपेन्सेस केलेले आहेत. जेव्हा आपण कोणतीही खरेदी करतो तेव्हा आपला तो खर्च होतो, बरोबर. खर्च कशामध्ये आपण क्लासिफाय केले आहेत, आत्ता सर्व खर्च आपण एक्सपेन्सेसमध्ये क्लासिफाय केले आहेत, बरोबर. मग एक्सपेन्सेस कशामध्ये येतं, नॉमिनल अकाउंटमध्ये. नॉमिनलचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून त्याला डेबिट द्यायचं. कशाला, परचेसेसला, परचेसेसला डेबिट द्यायचं. आणि कॅश हा काय आहे, कॅश हा रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता कॅश ही आपण दिली आहे बिझनेसमधनं गेली आहे का बिझनेसमध्ये आली आहे, आपण गुड्स परचेस केले तिथे म्हणजे कॅश ही बिझनेसमधनं गेलेली आहे, म्हणजे इथे काय येणार, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बिझनेसमधनं कॅश गेली आहे म्हणून याला आपण क्रेडिट देणार, ठीक आहे. त्यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन आहे परचेस फर्निचर फॉर कॅश 20,000. आता इथे परचेस फर्निचर म्हटलंय म्हणून इथे आपण परचेसेस फर्निचर अकाउंट ओपन करणार. इथे जसं परचेस गुड्स म्हटल्यावर परचेसेसचं अकाउंट ओपन केलं, तसं इथे परचेस फर्निचर म्हटलं की परचेसेसचं अकाउंट ओपन करायचं नाही, इथे फर्निचरचंच अकाउंट ओपन करायचं. का, तर जेव्हा आपण गुड्स परचेसेस करतो तेव्हा परचेसेस लिहायचं आणि फर्निचर जेव्हा असतं तेव्हा फर्निचर अकाउंटच ओपन करायचं. फर्निचरच्या जागी मशिनरी असेल तर मशिनरीचंच अकाउंट ओपन करायचं. जेव्हा जेव्हा गुड्स लिहिलेले असतात परचेसेस अँड सेल्समध्ये तेव्हा परचेसेस आणि सेल्सच अकाउंट ओपन करायचे, ठीक आहे. आता परचेस फर्निचर, इथे 2 अकाउंट कोणते, फर्निचर एक अकाउंट आहे आणि दुसरं कॅश अकाउंट आहे. कॅश आपल्याला माहिती आहे रिअल अकाउंट आहे. रिअलचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. फर्निचर परचेस केल्यानंतर कॅश आली आहे का गेली आहे, ऑब्व्हियसली कॅश गेलेली आहे, बरोबर. म्हणजे कुठला रूल लागणार, याला डेबिट जाणार का क्रेडिट जाणार, याला क्रेडिट जाणार कारण कॅश गेलेली आहे म्हणून याला क्रेडिट द्यायचं कॅशला. आणि फर्निचर परचेस फर्निचर म्हणजे बिझनेसमध्ये फर्निचर आलेलं आहे. फर्निचर हे काय, रिअल अकाउंट आहे, बिझनेसमध्ये फर्निचर आलं आहे म्हणून त्याला आपण डेबिट देणार. आता हे एक असं ट्रान्झॅक्शन आहे जिथे पूर्ण रिअलचा रूल पूर्ण लागलेला आहे. जरुरी नाही की प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये दोन्हीकडे रिअलचाच रूल लागेल, अर्धा रिअलचा आणि दुसरा नॉमिनलचा असा लागू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 50,000. याच्यामध्ये 2 कोणते ट्रान्झॅक्शन आहे, कॅश तर आहेच आहे, दुसरं ट्रान्झॅक्शन आहे सेल्स.
सेल्स गुड्स, सोल्ड गुड्स म्हटलं की सेल्स अकाउंट घ्यायचं, जसे आपण वरती परचेस गुड्स म्हटलं की परचेसेस अकाउंट घेतलं, तसं सेल्स सोल्ड गुड्स म्हटलं की सेल्स अकाउंट घ्यायचं. आता सेल केल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार असतात, म्हणजे ते काय झालं, आपलं इन्कम झालं. मग इन्कम आपण कशामध्ये क्लासिफाय केलं आहे, इन्कम आपण नॉमिनल अकाउंटमध्ये क्लासिफाय केलं आहे, बरोबर. आणि नॉमिनलचा रूल काय आहे, जर एक्सपेन्सेस झाले असतील तर डेबिट द्या आणि इन्कम झाला असेल तर क्रेडिट द्या. आता आपलं इन्कम झालेलं इथे, म्हणजे इन्कम झाले म्हणून सेल्स अकाउंटला काय द्यायचं, क्रेडिट द्यायचं. आणि कॅशचा आपला रूल माहिती आहे आपल्याला, रिअल कॅश अकाउंट आपल्याला कॅश आली आहे बिझनेसमध्ये. आपण जेव्हा विक्री करतो, जेव्हा दुकानदार विक्री करतो, तेव्हा बिझनेसमॅन विक्री करतो, तेव्हा कॅश येते बिझनेसमध्ये, म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे, ठीक आहे. कॅशचा आपला रूल, कॅश हा रिअल अकाउंट आहे. रिअलचा रूल काय आपला, डेबिट व्हॉट कम्स इन. बिझनेसमध्ये कॅश आली आहे म्हणून कॅशला काय करायचं, आपण इथे डेबिट द्यायचं, ठीक आहे. सोल्ड मशीनरी फॉर कॅश रुपीज 10,000. आता इथे सोल्ड मशीनरी म्हटलंय, मशीनरी सेल केली आहे म्हणून इथे मशीनरी अकाउंट ओपन करायचं, सेल्स अकाउंट ओपन करायचं नाही. आता मशीनरी हे काय आहे, रिअल अकाउंट आहे. रिअलचा आपला रूल काय आहे, रिअलचा डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. मशीनरी जेव्हा विकतो आपण तेव्हा मशीनरी बिझनेसमध्ये येते का बिझनेसमधनं जाते, ऑब्व्हियसली बिझनेसमधनं जाते, म्हणून मशीनरी गोज आउट म्हणून त्याला आपण म्हटलं आहे क्रेडिट. जेव्हा मशीनरी बाहेर जाते तेव्हा त्याला काय द्यायचं आहे, क्रेडिट द्यायचं, म्हणून आपण इथे मशीनरीला क्रेडिट दिलेलं आहे. आणि कॅश आली आहे बिझ, मशीनरी गेली आहे आणि कॅश आलेली आहे बिझनेसमध्ये. कॅश हे काय आहे, रिअल अकाउंट आहे, बरोबर. कॅश काय आहे, रिअल अकाउंट आहे म्हणून त्याला द्यायचं आहे डेबिट, कारण ती कॅश आली आहे बिझनेसमध्ये. नेक्स्ट त्यांनी दिलं आहे, परचेस गुड्स फॉर रुपीज 7,000 ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर राम. आत्ताचे जे आपण ट्रान्झॅक्शन्स पाहिले ते सगळे ट्रान्झॅक्शन्स होते कॅश ट्रान्झॅक्शन्स. आता आपण बघणार आहोत हे सगळे कसे असणार आहेत, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे इथे काय दिलं, त्यांनी उधारीवरती परचेसेस केलेले आहेत. कोणाकडनं, मिस्टर रामकडनं. जेव्हा जेव्हा परचेसेस किंवा सेल्स क्रेडिटवरती असतात तेव्हा तेव्हा इथे कुठल्याही माणसाचं नाव दिलेलं असतं. आता इथे कोणते दोन अकाउंट्स आहेत, परचेस गुड्स फॉर रुपीज 7,000 ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर राम, हे रामचं एक अकाउंट आहे, आणि परचेस गुड्स म्हणजे परचेसेसचं एक अकाउंट आहे. आपल्याला परचेसेस माहिती आहे, आपण खर्च केलेला असतो म्हणजे नॉमिनल अकाउंटमध्ये येतं. खर्च केलेले खर्च कुठे येतात, सगळे नॉमिनल अकाउंट, म्हणजे परचेसेसला डेबिट द्यायचं. आणि मिस्टर राम हा काय आहे, मिस्टर राम हा पर्सनल अकाउंट आहे. पर्सनलचा आपला रूल काय आहे, रामकडनं आपल्याला मिळालं का दिलं, ही इज द गिवर. रामकडनं आपण गुड्स घेतलेले आहेत, बरोबर ना, म्हणजे तो काय झाला, गिवर झाला, देणारा झाला, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, क्रेडिट द गिवर, त्याला क्रेडिट करायचं आहे. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट, आता इथे गुड्स क्रेडिटवरती विकले टू मिस्टर महेश. इथे दोन अकाउंट्स कोणते आहेत, सेल्स अकाउंट एक आहे आणि महेशचं अकाउंट एक आहे. महेशचं कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, आणि सेल्स हे आपल्याला माहिती आहे इन्कम आहे आपलं, म्हणून हे नॉमिनल अकाउंटमध्ये जातं. जे सगळे इन्कम्स असतात आपले ते सगळे नॉमिनल अकाउंटमध्ये जातात, ठीक आहे. आता नॉमिनलचा आपला रूल काय आहे, इन्कम असेल तर क्रेडिट द्यायचं, आणि महेश, महेश हा काय पर्सनल अकाउंट आहे, आणि तो देणार आहे का घेणार आहे, तो रिसीवर आहे, त्याला सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर महेश, महेशला गुड्स मिळालेले आहेत म्हणून तो काय झाला, रिसीवर झाला. आणि रिसीवरचा आपला पर्सनलचा अकाउंट काय रूल काय आहे, डेबिट द रिसीवर, मग हा रिसीवर आहे म्हणून त्याला डेबिट द्यायचं. आता ह्या ज्या सगळ्या आपण एंट्रीज डिस्कस केल्या त्या एंट्रीज एका फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायच्या असतात, तो फॉर्मॅट आपण इथे बघूया. हा फॉर्मॅट दिलेला असतो वरती, ज्या माणसाचं हे ट्रान्झॅक्शन आहे किंवा ह्या सगळ्यात ज्यांनी केलेल्या आहेत एंट्रीज त्याचं नाव लिहायचं असतं, इन द बुक्स ऑफ मिस्टर राम किंवा इन द बुक्स ऑफ ए बी सी डी, जी काही कंपनी असेल त्या कंपनीचं नाव, आणि मग इथे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला एंटर करायचे असतात. पहिल्यांदा दिलेली असते डेट, नंतर दिले आहेत पर्टिक्युलर्स, नंतर एल एफ म्हणजे लेजर फोलिओ, म्हणजे पेज नंबर, ज्या पानावर तुम्ही ह्याचं पोस्टिंग करणार असाल त्याचं फोलिओ, जे पोस्टिंगच्या वेळेस आपण हे डिस्कस करूया. नंतर डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट इथे लिहायची असते. आता आपण जे काही एंट्रीज इथे डिस्कस केल्या आहेत त्या सगळ्या वन बाय वन इथे रेकॉर्ड करूया. पहिली एंट्री आपल्याला दिली आहे, कमेन्स्ड
पहिले ट्रांजैक्शन कमेंस बिजनेस विथ कैश रुपीज 1 लाख का अपन इफेक्ट दिले कैशला डेबिट दिले आणि कैपिटलला क्रेडिट दिले 1 लाख ही एंट्री अपन हाच पद्धतीने इथे करायची समज डेट असेल 1 एप्रिल तर काय येणार बिझनेसमध्ये कॅश आली आहे कॅश अकाउंट डेबिट डेबिट कॉलममध्ये जी काय अमाऊंट आहे ती 1 लाख टू कॅपिटल जेव्हा क्रेडिट देतो तेव्हा त्याला टू कॅपिटल म्हणतात क्रेडिट लिहायचं नाही लिहिलं तरी चालतं पण ही एक पद्धत आहे लिहिण्याची कॅश अकाउंट डेबिट 1 लाख डेबिटच्या कॉलममध्ये टू कॅपिटल क्रेडिटच्या कॉलममध्ये 1 लाख आणि खाली नॅरेशन लिहायचं नॅरेशन म्हणजे या एंट्रीचं कारण लिहायचं काय कारण आहे बीईंग बिझनेस कमेन्स विथ कॅश नेक्स्ट एंट्री आपली काय होती परचेस गुड्स फॉर कॅश रुपीज 40,000 ह्या ट्रान्झॅक्शनची आपण काय एंट्री केली होती परचेसेस अकाउंटला डेबिट दिलं होतं आणि कॅश अकाउंटला आपण क्रेडिट दिलं होतं तर हीच एंट्री आपण इथे करायची परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश कॅश अकाउंट लिहिलं तरी चालणार 40,000 अमाऊंट डेबिटमध्ये 40,000 अमाऊंट क्रेडिटमध्ये ठीक आहे आता याचं नॅरेशन लिहायचं आहे बीईंग गुड्स परचेस ऑन फॉर कॅश नेक्स्ट थर्ड ट्रान्झॅक्शन आपलं काय होतं परचेस फर्निचर फॉर कॅश आपण डेबिट कशाला दिलं होतं फर्निचरला फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश $20,000 डेबिट कॉलममध्ये टू कॅश म्हणजे त्याला क्रेडिट दिला आहे 20,000 नॅरेशन लिहायचं आहे बीईंग फर्निचर परचेस्ड फॉर कॅश ठीक आहे नेक्स्ट फोर्थ एंट्री काय होती आपली सोल गुड्स फॉर कॅश रुपीज 50,000 डेबिट कशाला दिलं होतं आपण कॅशला आणि क्रेडिट दिलं होतं सेल्सला सेम तेच करायचं आपल्याला कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स ठीक आहे अमाऊंट त्यांनी दिली आहे 50,000 डेबिटच्या कॉलममध्ये 50,000 क्रेडिटच्या कॉलममध्ये 50,000 आणि नॅरेशन लिहायचं आहे बीईंग गुड्स सोल्ड ऑन कॅश ठीक आहे फिफ्थ एंट्री सोल्ड मशीनरी फॉर कॅश रुपीज 10,000 इथे आपण डेबिट कशाला दिलं होतं कॅशला म्हणजे एंट्री काय येणार कॅश अकाउंट डेबिट टू मशीनरी 10,000 डेबिटच्या कॉलममध्ये 10,000 क्रेडिटच्या कॉलममध्ये 10,000 आणि नॅरेशन लिहायचं आहे बीईंग मशीनरी सोल्ड फॉर कॅश सिक्स्थ एंट्री करायची आपल्याला सिक्स ट्रान्झॅक्शन होतं परचेस गुड्स फॉर रुपीज 7,000 ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर राम त्याच्यामध्ये आपण डेबिट कशाला दिलं होतं परचेसेसला मग एंट्री काय होणार परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर राम 7,000 परचेसेस अकाउंट डेबिट टू मिस्टर राम 7,000 बीईंग
गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. तुम्ही जर बघितलं परचेसेस जर कॅशवर असतील तर परचेसेस जर कॅश परचेसेस केले असतील परचेसेस टू कॅश येतं, आणि जर ते क्रेडिटवर असतील तर तिथे ज्याने पैसे ज्याच्याकडून आपण घेतलेले असतात त्याला क्रेडिट दिलेलं असतं. म्हणजे कॅशच्या ऐवजी फक्त आपण त्या माणसाचं नाव लिहायचं असतं. सेवन्थ एंट्री दिलेली आहे. ट्रान्झॅक्शन त्यांनी सेवन्थ सांगितलं आहे. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट फॉर रुपीज 8,000 टू मिस्टर महेश. आपण इथं डेबिट कोणाला दिलं आहे? डेबिट दिलं आहे महेशला. मग मिस्टर महेश अकाउंट डेबिट टू सेल्स. क्रेडिट दिलं आहे सेल्सला. मिस्टर महेश अकाउंट डेबिट टू सेल्स. मिस्टर महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अमाऊंट आहे 8,000. इथे काय येणार नरेशन? आता हे काय आहे? गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट, राईट. गुड्स कसे केलेले आहेत? ट्रान्झॅक्शनमध्येच दिलेलं असतं नरेशन. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. आणि शेवटी याची टोटल डेबिट आणि क्रेडिटची जी काही टोटल असेल तिथे एंटर करायची. डेबिट कॉलम आणि क्रेडिट कॉलम. सो दिस इज ऑल अबाउट गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग अलॉंग विथ द जर्नल एंट्रीज.